प्रसाद हसते ठाव ठिकाणा माझा पुसते मीच मला मग शोधत बसते समाजामध्ये आपल्याला राहायचंय ना, मग समाजानं जी बंधनं आखून दिलेली आहेत त्या बंधनाच्या आत आपल्याला राहायला नको का? लोकांचं नेमकं कुठलं बोलणं तुम्हाला पटतंय हे कळेल का मला? हेच म्हणजे हे खुनाचं प्रकरण चालू असताना तुझ तिथं जाणं हे गैर आहे. बाबांचा निर्णय चुकीचा असूच शकत नाही वनिता. तेजस्विनीला अर्धी प्रॉपर्टी द्यायचा निर्णय पटतोय तुला? तू घरावर काळोख पसरू लागलाय म्हणालीस, म्हणजे काय? हा माई, काळोख, खूप काळोख, खूप संकट येतात आपल्या घरावर. काय तरीच काय बोलतेस ग तू? मला ना मला तुझी चिंता वाटायला लागली आहे बघ. अरु, तू अगं नॉर्मल माणसासारखं कधी बोलणार आहेस? हे बघ बेटा, जरा चौघांसारखं वागत जा ग. ही मेणबत्ती बघून काय होणार आहे? हा सांग ना, काय होणार आहे? तुला उद्यापासून सकाळी फिरायला जात जा बाहेर. काय होतं ना, बाहेर फिरायला गेलं की खूप छान वाटतं. म्हणजे बाहेर चार माणसं भेटतात, गप्पा होतात, चार ओळखी होतात. हां, मी तुला उद्या उठवेन सकाळी. कमी येऊ तुझ्याबरोबर फिरायला. बोल ना. अरु, माई, विझवलीस छान. आता पुन्हा काळोख. काय म्हणालीस? पुन्हा काळोख? अगं होऊ देत काळोख, होऊ देत. हे बघ अरु, गेले बरेच दिवस एक विचार माझ्या मनात येतोय. म्हणजे तुझ्याशी बोलावं की न बोलावं असं वाटत होतं मला. बोलू? बोल. हे बघारो, जे झालं ते झालं, आता त्याची चर्चा नको. तू दुसरं लग्न कर.
त्याने काय होईल? म्हणजे तुझं मन रमेल आणि हे असले वेडे वाकडे विचार मनात येणार नाही. कशावरून? अगं माणूस सुखी असला ना की असलं काही त्याच्या डोक्यात येत नाही. माई तू सुखी आहेस? सांग ना तू सुखी आहेस? हो म्हणजे मी खूप सुखी आहे, समाधानी आहे. खोट बोलतेस माई, खोट बोलतेस तू. तू सुखी असतेस ना तर आरामात झोपली असतीस आत्ता. माझ्या काळजीला अशी जागरण नसती केलीस. माई सुख एवढं स्वस्त नसत. आयुष्य उजळून टाकायचं असेल तर सुखाची आहुती द्यावी लागते. आणि आजकाल तर असे दिवस आलेत की माणुसकीची चिता जळाल्याशिवाय उद्याचा भविष्य काळ उजळूनच निघत नाही. तू काय बोलतेस? मला काहीच कळत नाहीये. तुला कळतंय माई मी काय बोलतीये ते? तुला समजून घ्यायचं नाहीये. जमलं तर भविष्याचा वेध घे. आणि एक, माझी चिंता करू नकोस. माझा काळ गोठवलाय मी या चार भिंतीत. मी म्हणजे भविष्य नसलेला वर्तमान काळ. जा, माझी चिंता करू नको. जा मई, घर भर काळोख करून झो. तुझं नशीब चांगलं असेल तर उद्याचा सूर्य उगवेलही. जा. आज चित्त ठिकाणार नाही तुझं. का रे बाबा? स्पेलिंग मिस्टेक असलं कागदावर तू बेधडक सॅट होतो. म्हणजे असं कधी होत नाही तुझ्याकडून. झाली आहे चूक, खरी सुधारतो मी. पंत खरं सांग, कसली चिंता लागून राहिली? तुझ्यापासून काय लपवायचं अण्णा, तुला सगळंच माहिती आहे. या आदित्यने जीवाला खूप घोर लावला आहे. पण एक सांगू, हे होणारच होत. एक ना एक दिवस हा पोरगा तुला त्रासदायक ठरणार हे मी तुला आधीच सांगितलं. तो लहान असताना मी म्हटलं होतं की ह्याला आवर घाल. त्याला तेव्हाच आवर घातला असताना तर आज ही सगळी परिस्थिती आली नसती. आदित्यासाठी काय नाही केलं मी? त्याला चांगलं शिक्षण घेता यावं म्हणून भरभक्कम डोनेशन भरून मी त्याला परदेशात पाठवलं. वाटलं तिथे जाऊन तरी तो सुधारेल. कुठे? परदेशात? अरे जो आपल्या मायेच्या माणसामध्ये धड राहू शकत नाही तो परक्यांना काय दाद देणार? पंता, परदेशामध्ये आर्थिक सुबत्ता असेल, प्रगती असेल, पण मानवी मूल्य आणि माणुसकीची जोपासना जी आपल्या देशात होते ना ती परदेशात नाही. अरे जो देशात राहून सुधारत नाही तो जगात कुठेही सुधारू शकत नाही. बरोबर बोललास. झालं गेलं गंगेला मिळालं, कथम न शोच्यते पंडित. पुढे काय करायचं ते ठरवायला हवं. अण्णा, अशी काहीतरी युक्ती सांग जेणेकरून माझी दोन्ही पोरं धडाडीने कामाला लागतील आणि मी या खुर्चीत बसून फक्त देखरेख करू शकेन. तुला म्हातारपणाचे वेद लागले, रिटायरमेंट लागलायस तू. तसं समज अवतार, पण आहे का काही उपाय? आहे ना, निश्चित उपाय आहे. पोरांना धडाक्यात कामाला लावायचं असेल ना तर उपायही धडाक्यात अंमलात आणायला पाहिजे.
सांग, मी लगेच अंमलात आण. धंद्यातलं सगळं लक्ष काढून घे आणि आणि सगळी जबाबदारी या पोरांवर टाक. धंद्याची वाट लागेल. अरे सुरुवातीला थोडीशी गडबड होईल, पण एवढं शिक्षण घेतलं की काय फुकट झालं. अरे एकदा पाण्यात पडलं, नाका तोंडात पाणी जायला लागलं की आपोआप हातपाय मारायला लागतात, पोहायला लागतात. तू फक्त होस गाठ फरकात लक्ष ठेव. एकदा त्याचं त्यांना जमायला लागलं की तू थोडस अध्यात्माकडे लक्ष घाल. मी असं म्हणत नाही की लगेच तू पूजा अर्चा सुरू कर, पण एक परमेश्वर आहे, एक शक्ती आहे, त्याची आठवण. आदित्यची तब्येत कशी आहे? बरी आहे. मी सकाळी फोन केला होता. मग फोन केला की झाला? काय म्हणायचंय तुम्हाला? तेजस्विनी, मी स्पष्टच बोलते, तुझा नवरा आजारी आहे, हॉस्पिटलमध्ये मरणाच्या दारातून तो परत आलाय. तेव्हा तू त्याच्याजवळ असावंस असं मला वाटतं. अगं जगण्याची एक उमेद येते ग माणसाला. हे सगळं सर्वसामान्य नॉर्मल माणसांचं ठीक आहे, पण तुमचा मुलगा नॉर्मल नाही आहे. तुम्हालाही माहिती आहे ना ते. आणि मी त्याच्या समोर गेले की त्याला कसले कसले भास होतात, म्हणून मला रिस्क घ्यायचीच नाही आहे. नसती कॉम्प्लिकेशन कशाला वाढवायची? पण कसली रिस्क, कसली कॉम्प्लिकेशन? तुम्हाला माहित नाही आहे ना काही. राहू दे. बरे तेजस्विनी, थांब तू. आज तरी ऑफिसला जाऊ नकोस. का? आज काही विशेष आहे? नाही काही विशेष नाही. पण मग आज तू हॉस्पिटलमध्ये जा, म्हणजे मला बरं वाटावं म्हणून जा. घरात कुणालाही वेळ नसेल ना तर कुणीही हॉस्पिटलमध्ये जायची गरज नाहीये. ओढून ताणून तर मुळीच नको. मी 24 तासासाठी नर्सेस ठेवलेल्या आहेत, त्या उत्तम काळजी घेत आहेत आदित्यची. आणि मला आज ऑफिसला जायलाच पाहिजे, माझं अर्जंट काम आहे. येते मी. या तेजस्विनीचं मला अजिबात पटत नाही. आता काय झालं नवीन? नवीन काय नाही झालं. मी तिला फक्त म्हटलं की आजचा दिवस तू घरी थांब, आदित्य हॉस्पिटलमध्ये त्याच्याकडे जा. पण नाही, ऑफिसमध्ये अर्जंट काम आहे सांगितलं आणि तरा तरा निघून गेली. असेल काहीतरी ऑफिसमध्ये अर्जंट काम. तुम्ही एक गोष्ट पाठीशी घालू नका. पाठीशी घालत नाहीये, खरं तेच सांगतो. हे बघा, मला हे अजिबात पटत नाही आणि पटणार सुद्धा नाही. एवढा नवरा हॉस्पिटलमध्ये, त्याची सेवा करायला नको, त्याची विचारपूस करायला नको. आहोतच आपले आम्ही दोघी, मी आणि वनिता. बाईसाहेब जातात तरा 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 ऑफिसला निघून. काय एवढं ऑफिसमध्ये काम असतं देव जाणे. विचारा एकदा तिला आणि मला सांगा. तुम्ही समजा तुम्ही आजारी पडलात आणि मी अशी निघून गेले, चालेल तुम्हाला? हो हो, एवढी गिरसप्प्याच्या धबधब्यासारखी बरसू नकोस. मी बोलणार आहे तिच्याशी, पण त्याआधी मी आदित्यशी बोलणार आहे. त्या दोघांमध्ये एवढी तेड का निर्माण झाली असावी? काय बिनसलं असेल? ठीक आहे बोला. पण ती तेजस्विनी एकदा नीट वागली ना म्हणजे देवच पावला. छान, म्हणजे सगळं करायचं आम्ही आणि क्रेडिट मात्र देवाला. असंच म्हणायचं असतं.
परवा टीव्हीत सुद्धा सांगत होते, यालाच कर्मयोग असं म्हणतात. टीव्ही आधी बंद केला पाहिजे. नाही नाही, ते डोक्यात विचार येतात. हे बघा, ते टीव्ही बंद करायचं वगैरे विसरा आणि तेजस्विनीशी बोलायचं नीट लक्षात ठेवा. आहे, लक्षात आहे. काय म्हणताय अण्णा, बरेच दिवसात गाठभेट नाही, काही खबर वाद नाही म्हणून मी बोलावणं पाठवलं. मोठी माणसं तुम्ही, कामात काम निघत असतात सारखी तुमची. बरं वाटलं आलात. म्हणतात ना, साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा. हो, पण त्या साधू संताला घरात आल्यावर दिवाळी दसरा साजरा करावा सुद्धा वाटला पाहिजे. नाही, ज्या घरात रोज रंगपंचमी आणि धुळवट चालते तिथं या साधूचं काय काम. अशा लोकांसाठी समर्थाने लिहून ठेवलंय, असे करा नारायणा जन दिसो नाही डोळा. वा, चार पवित्र शब्द कानावर पडले. तुम्ही आला म्हणून होय, म्हणून सगळं, नाहीतर आम्हाला कुठलेच समर्थ आठवायला. बरं, काय घेणार? एक ग्लास शुद्ध पाणी. तुमच्या राज्यात शुद्ध पाणी उरलंय कुठे अण्णा? प्रत्येक गावात ऊसाचे कारखाने काढले तुम्ही, त्यामुळे मळी मिश्रित पाणी प्यावं लागतंय लोकांना. हे घ्या, हे घ्या, हे घ्या हो. मिनरल वॉटर हे शहरातनं आणलेलं आहे. घ्या, घ्या, खास खास तुमच्यासाठी. शेती काय म्हणतेय, शेतकरी काय म्हणतेय? एक समस्या आहे का, पाऊस नाही, मालाला भाव नाही, कर्जाचा बोजा वाढतोय, त्याच्या खाली शेतकरी दाबला जातोय. तुमची शेती कशी चालली? काय घेऊन बसले. बाबजादांनी पोचलेले नोकर आहेत, काळी जमीन आहे, बियाणं टाकलं, पाणी घातलं का सगळं आपसुकच होतंय बघा. काही मला करावंच लागत नाही. असतं नाही करायचं नशीब. नशिबाचेच खेळ आहेत म्हणाला सगळे. आता बघा ना, त्या जागीरदाराचा उत्तम बिझनेस चाललाय, पोराचं लग्न करून दिलं. वाचला का पोर जातो का गेला? नाही माहित नाही. कशाला खोट बोलताय अण्णा? तुम्हाला माहित नाही होय. अहो, तुम्हाला सांगितल्याशिवाय विचारल्याशिवाय तो बिझनेस मधला बस सुद्धा काढत नाही तोंडात. तुम्हाला काय नारद म्हटलं इकडच्या बातम्या तिकडे करायला? रागावला असेल तर सोडून द्या अण्णा. मी आपलं सहज विचारलं. खबर नाहीये मी. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा संग्रामराव, या असल्या फालतू गोष्टींसाठी मला परत बोलवायच नाही. किती रागवा आला अण्णा, किती रागवा आला. अहो, एक तर लक्षात ठेवा, तुम्ही आमचे जुने मित्र आहात. आपली जुनी मैत्री, पण तुम्ही शेती करत होतात म्हणून. काळ्या आईची सेवा करणाऱ्या आणि उन्हातानात घाम घालणाऱ्या प्रत्येकाला अन्नाची मदत आहे, पण बोर्डावर पाया नाचणाऱ्यांना अन्नाची काहीही मदत होऊ शकत नाही. जागे झाले होते का? हो, झोपेतच कणत होता. खूप दुखत असेल ना त्याला? एवढं विष पोटात गेल्यावर म्हटलं की दुखणारच की. तुम्ही कोण त्यांच्या? मी मैत्रीण आहे त्याची. अशी मैत्रीण पाहिजे बघा, नाहीतर त्यांच्या मिसेस. आले की नुसते प्रश्नांचा भडीमार, थांबायचं नाव सुद्धा नाही. पोटावर प्रेम नाही की पोटात माया नाही. पेशंटच्या जवळचं कोणी व्यक्ती असेल की पेशंट लवकर बरा होतो. साधारण कधीपर्यंत बरा होईल? होतील लवकर बरे, काही काळजी करू नका. जर पेशंटला जगण्याची इच्छा असेल तर पेशंट लवकर बरा होईल, पण इथे तर त्यांना मरायचंच असेल तर? तसं काही नाहीये. मग कसं? मला नाही माहित. तुम्ही त्यांच्या बेस्ट फ्रेंड ना, मग तुम्हाला नाही माहित? नाही. एक विचारू, तुम्हाला राग नाही ना येणार? ह्यांच्या बायकोचं ह्यांच्यावर प्रेम नाहीये का? अहो, असं काय म्हणताय तुम्ही? लव्ह मॅरेज आहे त्यांचं. इनफॅक्ट हल्लीच लग्न झालंय त्यांचं. काय बोलता, विश्वास बसणार नाही. लव्ह मॅरेज असून नवऱ्याकडे बघायला बायकोला वेळ नाही? नाही, तसं नाहीये, ती बिझी असते ना. असं? बाई, मी 12-12 तास ड्युटी करते,
पण मी सुद्धा घरचं सगळं करून नवऱ्याचं मुलांचं केल्याशिवाय घरातून बाहेर पडत नाही. पोटात माया असेल ना तर हातामध्ये बळ बरोबर येत. जाऊ दे, मला काय करायचंय. खरं सांग, वाटलं म्हणून मी बोलले. हा, राग मांडला का? हा, येते मी. जळता जळता एक ज्योती अंधाराला सांगत होती. होती सच्ची माझी प्रीती. क्षणात आता सरतील लाटा पक्षी घराच्या धरतील वाटा. देईल हात तुझी अस्मिता.